अकोले तालुक्यातील कोथळे आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कैलास रोकडे यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय. आदिवासी उन्नती सेवा मंडळ संस्थेकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून नेहमीच मानसिक तसेच आर्थिक छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी आदिवासी उन्नती सेवा मंडळ, पोलीस अधीक्षक अहमदनगर, अप्पर पोलीस आयुक्त नाशिक तसेच शिक्षणाधिकारी आणि राजूर पोलिसांना दिले आहे. मागण्या लेखी स्वरूपात मान्य झाल्या नाही तर सोमवारी 13 मार्चला प्रकल्प कार्यालयासमोर आत्महत्या करणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. प्रतिनिधी गणेश आवारी, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर. एक 8-2000 पासून DED झाल्यानंतर सर्व्हिसला लागलो आणि संस्थेने मला 2002 साली प्राथमिक मुख्याध्यापक पदाचा प्रभारी चार्ज दिला आणि SC कॅन्डिडेट असल्यामुळं 1-7-2004 साली कायम मुख्याध्यापक पदी नेमणूक केली. परंतु ज्यावेळेस मला कायम मान्यता घ्यायची तर संस्थेने टाळाटाळ केली आणि ती शाळा म्हणजे तिला अनुदान मिळालं त्यावेळेस माझी बदली मुद्दा होऊन जे प्रकल्पाचे मान्यता असतानाही मला खडकीला पाठवलं आणि तिथून माझा छळ करायला सुरुवात केली. तर 2006 पासून माझं सेवापुस्तक मेन्शन केलं नाही. 2000 जे जो याचा आयोग होता 6वा वेतन आयोग तो मला दिलाच नाही. तो 2008 साली दिला आणि त्यानंतर मला 8 साली दिला आणि 2007 7वा वेतन आयोग तर त्याने द्यायलाच नाही म्हटलं. तो आत्तापर्यंत मला दिला नाही. बाकीच्या कर्मचाऱ्यांना त्याचा बेनिफिट दिला आणि वरिष्ठ वेतन श्रेणी आता माझं MA BED शिक्षण झालेलं आहे तर तरी देखील त्यांनी मला ती वरिष्ठ वेतन श्रेणी द्यायला पाहिजे ती दिली नाही. माझे कागद फेकून देणे द्यायची. त्या ठिकाणी मी मुख्याध्यापक असतानाही माझ्यावरती म्हणजे माध्यमिक मुख्याध्यापक सद्गीर पांडुरंग लक्ष्मण हे मुद्दाम म्हणून बसवले. ते खूप जातीवादी बोलायचे आणि तुझं कसं होतं बघतो अशा पद्धतीचे मला धमके देत राहिले. विनाकारण पोलीस स्टेशनला NC नोंदायचे. त्यामुळे माझी मानसिकता खूप खराब झाली आणि माझं कारण नसतानाही त्यांनी निलंबन केलं. संस्थेचं कुठलंही काम मी असं वाईट केलं नव्हतं, परंतु ते आमच्या घरगुती भांडणाचा विषय हाताशी धरून निलंबन केलं. निलंबन केल्यानंतर ते 90 दिवसामध्ये संस्थेने मला परत पुनरुत्थ करायला पाहिजे होतं, निलंबन रद्द करायला पाहिजे, पण त्यांनी निलंबनसुद्धा रद्द केलं नाही. आणि निर्वाह भत्ता जो मला मिळत होता तो देखील त्यांनी आता 2 महिन्यापासून बंद केला आहे. म्हणजे यामुळे तुम्ही आत्मदानाचा इशारा आता दिलाय तुमच्या जो अन्याय होता त्यामुळे. हो, आणि मग आता सर माझा उपासमारीची वेळ आली कुटुंबावर माझ्या. तुम्ही जे आता काही निवेदन वगैरे दिले प्रशासनाकडून काही तुम्हाला सांगण्यात आलंय का? हो, प्रशासनाने मला म्हणजे सांगितलंय प्रकल्प अधिकाऱ्यांनी की ही संस्थेची अखत्यारीची बाब आहे. तर त्या ठिकाणी आमचे संस्थेचे अध्यक्ष घाणे साहेब आणि सेक्रेटरी भवारी सर तर हे दोघं जण आहेत. तर त्यांनी देखील मला काय नकारात्मक भूमिका दाखवली, माझ्यावर काय अन्याय करत राहिला आणि म्हणून मग आता पर्यायच राहिला नाही कसं जीवन जगायचं. म्हणून मी हा आत्महत्येचा निर्णय घेतलेला आहे. 13 मार्च रोजी प्रकल्प कार्यालयाच्या समोर मी आत्महत्या करणार आहे असं प्रशासनाला सांगितलंय. जर माझ्या मागण्या लेखी स्वरूपात त्यांनी मान्य केल्या तर त्या विचारात बदल पण होईल, पण जोपर्यंत त्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. उन्नती